बऱ्याच वेळेला होत असतं आणि साई ज्या प्रकारे त्यांचं जिंकण्याचं भरारी पथक या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे ते कमाल दर्जाचं आहे आणि न भूतो न भविष्यती त्यांच्या खेळाडूंची म्हणजे आपण म्हणतो ना मिळताय सबका साथ तो बनती आहे बात या प्रमाणात जर बघितलं तर त्या सगळ्या अकरा खेळाडूंनी मिळून प्रत्येक येणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्धी टीमचा टीमच्या गाड्यांना ओव्हरटेक करत फायनलपर्यंत आपली गाडी पोहोचवली आहे आणि एक पिरथळच्या ऑपोजिट त्या टीमचा परफॉर्मन्स काय दर्जाचा होतो ते बघणं गरजेचं आहे कारण त्यांचा फायनल तो जो प्रवास आपण अनुभवलाय डोळ्यांनी बघितलाय आता हा प्रवास त्यांचा कसा त्यांना साथ देतो ते पाहायचं पहिला चेंडू श्रेय पत्रेकडून या वेळेला चेंडू हवेत राहतोय अजिंक्य म्हात्रेच्या आता शेल फलंदाज बात डी जेला संधी सुहास फाटक सर आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं आपल्या सर्वांनाच प्रभावित केलं गोलंदाजी असेल फलंदाजी असेल परंतु तोच फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झालाय आणि श्रेष्ठ पत्रेने त्याची शिकार केली आहे काय म्हणाल सर प्रतिस्पर्धी बदलला की गणित बदलतात आणि श्रेष्ठ पत्रे सुमेध पत्रे हे तर अलिबाग तालुक्यातले नामांकित गोलंदाज आहेत आणि आता आपल्यासमोर आदिल कुरेशी नावाचा भन्नाट परफॉर्मन्स करणारा बॅट्समन सुद्धा उभा आहे आपण पाहतो की एकवीरा थळ संघाने कधी सुद्धा मागे वळून पाहिलं नाही हरेश पाटील आहेत आपण पाहतो या वेळेस पाहतो आपण धीमा फटका मारलाय मिडविकेटच्या दिशेला जाण्यापूर्वी फलंदाज जा। इथे धाव पूर्ण करतोय अजिंक्य तर चांगलं क्षेत्रक्षण कॅश पकडला होता त्यांनी यापूर्वी या षटकामध्ये श्रेष पथ्रेच्या कडून आलेला हा चांगला परफॉर्मन्स चांगली विकेट प्राप्त केली सुरुवात चांगली केली विकेट घेऊन सुरुवात केली आणि प्रतिस्पर्ध्यांना चॅलेंज ॲक्सेप्ट करायला भाग पाडले चांगले फलंदाजी आहेत पण गोलंदाजी पण चांगलीच आहे फटका जोरात मारला आहे तंत्रशुद्ध फटका चेंडू सीमा पार फरार चार धावांसाठी डी जे सुहास फाटक सर आपण पाहतो एक अप्रतिम फटका प्युअर क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळणारा हा फलंदाज आणि ज्याने चौकार वसूल केला आहे परंतु तीन षटकांचा हा हा सामना आहे या तीन षटकांमध्ये कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस धावा या व्हायला हव्यात कारण एकविरा थळ या संघामध्ये एकापेक्षा एक, एक मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा आपण जसं म्हणतात तसं खरं आहे चांगल्या दर्जाची बॉलिंग ऑपोजिट चांगले फल दर्जादारा फलंदाज असा हा सामना मैदानात चालू आहे सध्या श्रेय चेंडू पायातला चेंडू खोदून काढलाय मारलाय धीमा फटकाय शॉर्ट विकेट रिझनला अजिंक्य म्हात्रे पुन्हा फील्ड करतोय चेंडू आज अजिंक्यचाच पाठलाग चेंडू करताना पाहायला मिळतोय कॅच त्यानंतर सलगतेनं फिल्डिंग करायला त्याला ला लागते आहे कारण तो शॉर्ट मिड मिडविकेट रिझनला त्याला उभं ठेवलं आहे आणि धावफलक पाहतोय आपण आत्ता स सहा धावा झाल्यात एका चौकारा सहा धावा झाल्यात चांगले फलंदाज बनाम चांगली गोलंदाजी असा हा क्रिकेट वॉर फायनलमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून क्या बात आहे काय बॉलिंगचा क्लास आहे कारण आतापर्यंत ज्या प्रकारे बॉलिंग केली त्यातला सर्वोत्तम चेंडू आता आपण पाहिलेला त्याच्याकडून पाहायला मिळाला श्रेयकडून कारण फलंदाज पुढे येऊ का मागे जाऊ हे त्याला कळे ना अशा प्रकारचा एकदम क्लास बॉल पडला होता फॅन्टास्टिक बॉलिंग श्रेष्ठ पत्रे यावेळेस बॅकफुटला गेला थोडासा पंच केला चेंडू मात्र आपण पाहतो की क्षेत्रक्षकाने अडवलाय वेळ गेला आणि चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं सुद्धा गेलेला पाहायला मिळतोय षटक समाप्त यावेळेला पाहायला मिळते पहिलं षटक संपलं सात धावा धावपलकावर लागल्यात सात धावा ह्या सामान्य मानल्या जातात कारण तुम्हाला माहिती आहे तीन षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक टीम पस्तीस चाळीस धावांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्यांसमोर ठेवत असतं पण आत्ताच्या घडीला सुरेश पत्रेकडून सर्वोत्तम गोलंदाजी झाली एक विकेट आणि धावसंख्या आपण पाहिली तर ती आठ झाली आहे एका षटकात आठ धावा यासिन सर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत तीन षटकांचा हा सामना असेल सुहास फाटक सर आपण पाहतोय या पनवेलच्या फलंदाजांना नारपोली या गावातील काही खेळाडू इथे आलेले आहेत आहे। ॲज अ आयकॉन म्हणून आणि त्यांना अलिबागच्या या खेळाडूंचा खेळ माहिती नसावा कशा प्रकारची गोलंदाजी करतायत कशा प्रकारची फलंदाजी करतायत आणि त्यासाठी कमीत कमी पस्तीस धावांचा पल्ला त्यांना गाठावा लागेल परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय हो श्रेयश पत्रे यांनी नेहमीप्रमाणे अप्रतिम कामगिरी केलेली आहे फक्त आठ धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा फलंदाज त्याने बाद केला आहे दिनेश पाटीलच्या स्वरूपामध्ये आता पुन्हा एकदा अलिबाग एक्सप्रेस आणि कॅप्टन एकविरा थळ संघाचा सुमेध पत्रे आपण पाहतोय धन्यवाद यासिन सर पहिल्या षटकामध्ये आठ धाव आले विकेट गेली आहे पण पनवेल पंचक्रोशीतले खेळाडू अफलातून बॅटिंग करण्यात माहीर आहेत पण गोलंदाज पण तेवढेच तरबेज आणि तंत्रशुद्ध आहेत क्या बात आहे क्या बात आहे झाडू शॉट खेळलाय क्या कमाल आहे काय बॅटिंगचं स्किल प्राप्त केलं यासिन सर बघा ह्यांनी झाडू शॉट बाबतीत याला अर्थात मला एका क्षणात सूर्यकुमार यादवची आठवण इथे आली कारण अशाच प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेट क्रिकेटमध्ये तो अगदी लिलया शॉर्ट खेळत असतो खरंच आणि मिस्टर तीनशे साठ डिग्री त्याला का म्हणतात कारण त्याने जे शॉर्ट्स इम्प्रोव्हाइज केले आहेत सूर्यकुमार यादवने त्याच पठडीतला फटका त्याने मारला फलंदाजाने आणि धाव फलक पाहतोय आपण नऊ धावा झालाय दर्जेदार गोलंदाजांच्या समोर चांगली फलंदाजी सुद्धा आक्रमक त्यांना पाहायला मिळते पण चांगल्याच सा खेळ मैदानात प्रदर्शित होतोय यावेळेस काय बॉल पडलाय पायातला बॉल सरळ खेळून काढलाय शॉर्ट कवर क्षेत्रामध्ये फिल्डर ताईना चेंडू अडवतोय धाव एक प्राप्त होते आणि सुमेध पत्रे असेल श्रेयश पत्रे असेल अशांक साखरकर असेल असे जे गोलंदाज आहेत तुम्ही त्यांना कोणत्याही ओव्हरमध्ये तयारी करायला सांगा ते तयार होतात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना नामोहरम करायची संधी सोडत नाहीत शॉर्टपीच चेंडू बॅटला स्पर्श करत चेंडू डिक्लर झोनला टाकलाय एक धाव प्राप्त होते आणि संघ पोचलाय डबल अंकात अकरा पर्यंत एक बाद अकरा साई झिराड पत्रे गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र काही काही चेंडू त्याचे ते असे पडतात की फलंदाजाच्या मेंदूला मुंग्या येतील अशा प्रकारचे काही काही चेंडू त्या ते, ते पडतात कमाल गोलंदाजी गोलंदाजी बात आहे क्या भात आहे एलपीडब्ल्यू पकडलाय आणि सुमेध पत्रेला विकेट विकेट नंबर टू डाउन डी चे आपण पाहतोय आता जो फलंदाज आलाय या फलंदाजानं खऱ्या अर्थानं आपल्या फल संघाला तारलं होतं स्पर्धेमध्ये जवळजवळ त्यांचा संघ बाहेर जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती आणि अचानक हे वादळ मैदानावरती आलं होतं योगेश नावाचं आणि त्याने एकापाठोपाठ एक तीन षटकार ठोकले होते अक्षय पवारच्या गोलंदाजीवरती आणि सामन्याला पुन्हा एकदा जीवित केलं होतं किंबहुना जिंकून सुद्धा दिलं होतं तोच योगेश आता संपूर्णत जबाबदारी आपल्या खांद्यावरती योगेश याला घ्यावीच लागेल आणि कमीत कमी मी म्हटल्याप्रमाणे पस्तीस धावांचा पल्ला इथे गाठावा लागेल धन्यवाद जवळ मैदानात जगदीजी सावंत त्याचप्रमाणे आपल्याला पाहाय पाहायला मिळालं की विजय भगतजी आणि त्यांचे साथीदार मित्र आज आपल्याला इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे काय मॅच आहे गोलंदाजांना आणि फलंदाजांना एकमेकासमोर पाहताना किती मजा वाटते कारण चांगली फलंदाजी जेव्हा होते पनवेलच्या फलंदाजांकडून त्याच वेळेला गोलंदाजसुद्धा आपला दर्जा कायम ठेवून आहेत आपल्या दर्जाच्या पृथ्वीमध्ये त्यांनी कुठे कॉम्प्रोमाइज नाही आहे दर्जा वाढवत राहायचं आणि खेळाचं उत्तम प्रदर्शन सातत्यानं करत राहायचं हे त्यांनी केलेलं आहे त्याबा आहे खोदून मारलाय चेंडू बिलकुल इथे आदिल तुरेशीकडे आलाय आणि चेंडूवरती एक धाव प्राप्त होते धाव संख्या पोहोचली आहे धावा फक्त धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय सुपर खन्ना या ब्रँडचा चेंडू इथे वापरला गेलाय आणि त्याच कारणास्तव इथे धावा बनवणं किती कठीण होतं आणि या अगोदर या चेंडूचा वापर केला जायचा आणि त्याच्यासुद्धा अगोदरच आपण जर गेलो वीस वर्षापूर्वी एमा। तर एम आर आय हा वाईट चेंडू वापरला जायचा आणि त्यावेळेस कशा प्रकारचे षटकार मारले जा, जात असतील याचा जरा आपण विचार करावा कारण आता मात्र आपण पाहतोय टेनेक्स असेल किंवा नेव्ही असेल सिक्सर असेल कॅप्टन असेल अशा प्रकारचे जे गोल चेंडू असतात ते अगदी लिलया सीमारेषेच्या जा बाहेर जात आहेत आणि इथे मात्र तुम्हाला टायमिंगसुद्धा करायचं आहे आणि ताकदसुद्धा लावायची आहे आणि परफेक्ट शॉट असेल तरच तो सीमारेषच्या बाहेर जातो आहे यावेळेस नवीन गोलंदाज झाला आहे पवन कोंडाजी यस सर पवन कोंडाजी हा चाळमेळ्यातील एक चांगला दर्जेदार गोलंदाज पवन कोंडाजी कारण या गोलंदाजाने महाशूरक्षक स्पर्धा गाजवलेली आहे दोन वर्षांपूर्वी आणि बेस्ट बॉलर पुरस्कार पण या गोलंदाजाने प्राप्त केला अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे नामवंत गोलंदाजातल्या लिस्टमधला हा गोलंदाज आहे टॉप टेन गोलंदाजांच्या लिस्टमधला आहे आणि पवन कोंडाजी नाव उठाय आणि करामती सुद्धा तो तितकाच आहे आणि सुहाजी क्रिकेटमध्ये हेच तर खरं वैशिष्ट्य असतं इथे लहान मोठा किंवा गरीब श्रीमंत हा काहीही प्रकार नसतो कोणत्या जातीचा आहे पंथाचा आहे धर्माचा आहे हे याचा काहीही इथे उपयोग होत नसतो कारण नटराजनला आपल्याला आपण पाहिलं असेल त्याचप्रमाणे कुलदीप सैनी कुलदीप सेन कुलदीप सेन आत्ताच जो नवीन आलेला एक खेळाडू आहे भारतीय संघामध्ये त्याला सुद्धा आपण पाहिलं असेल यावेळेस अजिंक्य मात्रे डीप मिडवेकेटच्या दिशेनं अगदी सोपा झेल आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर आहे आणि ते सलून चालवतात लक्षात घ्या तुम्ही आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खेळतोय नटराजनची आई जी आहे ती रस्त्यावरती चिकन विकते विचार करा अशा प्रकारचे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहिलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळत आहेत आणि म्हणूनच क्रिकेट एक वेगळा आणि अविस्मरणीय क्षण आपल्याला देणारा आणि भरपूर आनंद देणारा खेळ ठरतो ओके सर आता साहिल सुनील म्हात्रे हा फलंदाज ज्याने ऐन मोक्याच्या क्षणी षटकार मारून सामन्याला पलट केला होता झिरा टीम करता तो मैदानात पोहोचलाय पवन कोंडाजीच्या चेंडूवरती फटका फील्डरच्या हातात आणि साहिल बॅक टू द दॅवे याच दरम्यान येथे एक पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय सन्माननीय जगदीश रघुनाथ सावंत यांच्यातर्फे हा फायनलचा सामना जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी तब्बल रोख रुपये दोन हजार रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे मनपूर्वक त्यांचे आभार आणि धन्यवाद धन्यवाद यासिन सर साहिलने मोठ्या फटक्याचा पराक्रम करायचा मनामध्ये ठरवलं परंतु जे ठरवलं ते घडलं नाही आणि मिडविकेट बाउंड्रीवर त्याचा कॅच पकडला गेला आणि त्याच्या खेळीला स्टॉप केलं गेलं त्याच्या खेळीचा अंत केला गेला, गेला आणि त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं तर मैदानात आलाय देवा देवा रे देवा गोलंदाज पवन कोंडाजी फटका मारलाय शॉर्ट कवर क्षेत्रात क्षेत्रक्षक मागे आहे चेंडू अडवला जातोय यश म्हात्रेकडून चेंडू अडवला गेलाय पण धाव फलकाची धाव संख्या पाहिली तर ती सोळा झाली आहे पवनकोंडाजी अगदी वयानं आणि त्याचप्रमाणे त्याची त्याचं शरीरसुद्धा आपण पाहतो आहे उंची असेल किंवा त्याची बॉडी असेल अगदी सर्वसाधारण पाहायला मिळते परंतु कलात्मक कलात्मकता बघा आपण त्याच्याकडे परफेक्शन पहा क्लास पहा याम ॲक्शन आणि चेंडू वळवण्याची क्षमता यावेळेस पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर यासिन सर पवन कोंडा जी वही कमी है पर स्वप्न मोटी बगतो है ती बरीशी पूरी सुधा कर है कारण करूंगा और आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर एक बहुत ही बढ़िया ये आला दर्जे की प्रतियोगिता जिसका ये अंतिम दिन और अंतिम मैच जारी है एक थर बनाम साई जिराड बी अंडरलाइन बी दिनेश पाटिल आए हैं अपना निजी पहला ओवर लेके स्ट्राइक एंड पर बल्लेबाज नागेश सीद नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज है कॉम्बिनेशन देखिए है, राइट हैंड और बाएं हाथ के बल्लेबाज ये कॉम्बिनेशन हमेशा जहरीला होता है जी हां पहली गेंद अपने टो पर जाकर उस गेंद को स्क्वायर कट में तब्दील किया था खराब फील्डिंग थोड़ा सा फंबल हुए दो टांगों के बीच में से यह गेंद निकल गई प्रेशर और कुछ भी नहीं एक अच्छे खिलाड़ी होने के बावजूद इस तरह की आपसे जब गलती होती है तो यह जाहिर होता है कि यहां पर प्रेशर कितना है अंतिम मैच का एक रन जहां पे मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने तब्दील किया नागेश सिद्ध ने अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला इन दो रनों के साथ देखिए फील्डिंग की सजावट किस तरह से की है नजदीकी फील्डरों में अब यहां पे दो फील्डर तैनात किए हैं एक रन बचाने के लिए शॉर्ट कवर शॉर्ट मिड विकेट उसी के साथ एक डीप बैकवर्ड लेग स्क्टीप ले, मिड विकेट और उसी के साथ एक कॉर्नर लॉन्ग लॉन्ग ऑन ऑफ और डीप कवर जी अच्छी गेंद थी सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला रन लेने की कोई गुंजाइश नहीं बहुत ही बढ़िया गेंद जबरदस्त शुरुआत की है दिनेश ने दो गेंदे हो चुकी है दो गेंदों में दो रन आ चुके हैं राइट आर्म राउंड विकेट जी हाँ स्लोवर ओवर वन गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी ऑफ कटर गेंद इस प्रतवा रन आउट करे या न करे क्योंकि थोड़े से कंफ्यूज जरूर थे क्योंकि उनके पास ज्यादा रन खर्च करने के लिए नहीं है इसी वजह से उन्होंने अपने हाथ को रोका दिनेश पाटिल ने इस बीच बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है तीन रन बिना कोई नुकसान बिना कोई विकेट खोए देखिए मैंने कहा था ये जहरीला क्यों होता है ये बार बार सरदर्द होता है कैप्टन के लिए और सारे खिलाड़ियों के लिए क्योंकि बार बार और लगातार यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन फील्डिंग में बदलाव करना पड़ता है और बाएं हाथ के बल्लेबाज समित्र मात्रे ने कल अपने जौहर दिखाए थे अपने बल्ले का दमखम दिखाया था और तूफानी बल्लेबाजी करते हुए सभी गेंदबाजों के होश उड़ा दिए थे आज फिर से एक बार आहा जोरदार अपील और बदा के रूप में पहली गेंद पर जीरो रन पर गोल्डन डक के शिकार हुए हैं समित्र मात्र बैक टू तो द पवेलियन चार गेंदे हो चुकी है हमसे गुण लेखक सीतम पाटिल देखिए अनोखा नाम हमेशा याद रहेगा ऐसा नाम सीतम सीतम ढा रहे हैं हमारे सीतम पाटिल बहुत ही शानदार यहाँ पे गुण लेखन का काम उन्होंने अंजाम दिया है हमें सहयोग दिया है और उसी के साथ साथ हम हमेशा इग्नोर करते हैं हमारे कैमरामैन हालांकि सबसे ज्यादा उनकी मेहनत होती है उन्होंने खाना खाया है या नहीं खाया है चाय पिया है या नहीं पिया है कोई नहीं देखता वेरी वेल डन जॉब ब्रो चलिए दोस्तों फिर से एक बार हम चलते हैं दिनेश राइट आर्म राउंड एविगेट आदिल के लिए आहा अच्छी गेंद कमाल की गेंद लाजवाब छन्नाटेदार अद्भुत ऑस्टेरिशिंग आश्चर्यकारक और मैं नहीं वहां पे बल्लेबाज आदिल कुरेशी भी आश्चर्यचकित हो चुके हैं क्योंकि ऑफ के बहुत, बहुत बाहर जाने वाली गेंद तकरीबन छोड़ दिया था मगर तेजी के साथ अंदर की तरफ आई जी हाँ इस मतलब देखिए कि इस तरह से ऑफ स्टम के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में लपेटना चाहा मगर मिड विकेट में फील्डर तैनात थे इस मतलब कोई गलती नहीं की और इसी वजह से आदिल को एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है मिस फील्डिंग के बावजूद यहाँ पे गेंदबाज दिनेश पाटिल ने मात्र चार रन खर्च किए हैं यानी यह मैच अभी भी जीता जा सकता है साई जिराड बी अब यहां पे आत्मविश्वास से लबालब भरी हुई दिखाई दे रही है इस मैच को हम जीत सकते हैं यह उनके बॉडी लैंग्वेज से उनके चेहरे से साफ यहां पे छलक रहा है हरेश पाटिल के ऊपर अब जिम्मेदारी सौंपी है गेंदबाजी करने की स्ट्राइक एंड पर आदिल कुरैशी और स्ट्राइक के एंड पर नागेश सीध दो रन बनाकर खेल रहे हैं आदिल कुरैशी ने एक रन बनाया अपना खाता तो खोला है मगर यहां पे गेंदबाजों को किफायती गेंदबाजी के साथ साथ विकेट भी चटकाने होंगे क्योंकि बल्लेबाजों की अगर नजरें यहां पे जम गई तो कभी भी बड़े स्ट्रोक आ सकते हैं मगर बहुत ही बढ़िया शुरुआत हरेश की हरेश ने भी यहाँ पे आदिल को चकमा दिया इस मतलब गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही और ऑप्शन को छोड़कर गेंद निकल गई विकेट कीपर के, के हाथों में सब मरीन डिलीवरी बहुत ही बढ़िया शुरुआत मैच जबरदस्त रोमांचित करने वाला होने की संभावना मुझे तो साफ झलक रही है इस मतलब फिर से एक बार गेंद मिडल ऑफ द बैट नहीं हुई थी मगर थोड़ा सा फंबल हुए डीप स्क्वायर की दिशा में फील्डर और उसका फायदा उठाया जहां पे एक रन मिलने की संभावना थी फिर से एक बार दूसरा रन यहां पे पलक छपक मुकम्मल कर लिया है यह प्रेशर है और कुछ भी नहीं है क्योंकि सारे खिलाड़ी बहुत ही मजे में खिलाड़ी है मगर प्रेशर को हैंडल कौन करेगा यह होता है क्योंकि सारे खिलाड़ियों के पास कलात्मकता होती है कौशल्य होता है हुनर होता है मगर प्रेशर को हैंडल कौन करेगा यही सवाल निशान इस मत जोरदार अपील मगर इस बार अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया एक रन यहाँ पे जरूर मिलेगा रन जैसे भी आए आना बहुत ही जरूरी है क्योंकि एक एक रन जो कैसे भी आए उसका बहुत ही मोल होता है सात रन बोर्ड पर लग चुके हैं जीतने के लिए कुल मिला के अट्ठारह रनों की जरूरत है तीन गेंदे इस ओवर की डाली जा चुकी है इस ओवर में मात्र तीन रन आए हैं पहले ओवर में चार रन आए थे ये लीजिए ताकत से लबालब भरा हुआ ये स्ट्रोक आदिल कुरेशे के लिए कोई भी गेंद हो कोई भी मैदान हो कोई फर्क नहीं पड़ता गेंद मेरे विकेट सी बारेगा के बाहर हर रन छक्का यहां पे जड़ा और आत्मविश्वास देखिए उनका कितना बड़ा होगा रनों की संख्या उछल कर जा पहुंची है तेरा पर थर्टीन हालांकि राजनीति में और क्रिकेट की दुनिया में इस तेरा रन को अशुभ क्यों माना गया यह मुझे आज तक नहीं समझ आया तेरा रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं हरीश ओहो मगर हरेश ने भी शानदार वापसी की है एक गलती जरूर हुई है मगर उस गलती को दुरुस्त किया है अक्सर मैं कहता हूं दोस्तों गलती करो गलतियां करो मगर एक गलती दोबारा मत करो बार बार मत करो क्योंकि क्रिकेट की दुनिया हो या हमारी दुनिया हो हर गलती का खामियाजा भुगतना पड़ता है पांच गेंदे हो चुकी है हरेश ने इस ओवर में आठ रन खर्च किए हैं अब अंतिम एक गेंद जी हाँ पर दबा कैश टबकने का सुनहरा मौका था विकेट कीपर ने गवाया आदिल कुरेशी जैसे बल्लेबाज को जीवन दान और एक रन भी यहां पे मुफ्त का मिला देखते देखते यहां पे दो ओवर की समाप्ति हो चुकी है फिर से एक बार नए गेंद जब तक आते हैं तब तक चलते हैं डीजे मास्टर के पास तो क्या टेक्नोलॉजी आई है मैदान के अंदर ड्रोन सारी क्षणचित्र अपनी कैमरे के लेंस में कैद करता हुआ दिखाई दे रहा है पहले एक टीम के पास एक या दो ही बैट्स होते थे मगर अब 11 खिलाड़ियों के पास 11 बैट्स होती है और उसी के साथ साथ इस बीच नए गेंदबाज आए हैं अनिकेत मोकल मगर नागेश सीत बहुत ही होशियार खिलाड़ी है मेरिट के साथ यहाँ पे खेलना पसंद किया है सिचुएशन को भाप लिया है और जान लिया है कि यहाँ पे जल्दबाजी करने की ज़रूरत नहीं है अगर यहाँ पे एक दो गेंदे डॉट होती है या एक दो विकेट आते हैं तो फिर से एक बार ये मैच चढ़ेगा हाँ और गेंदबाज सर चढ़कर बोलेंगे और इसी वजह से उन्होंने पहली गेंद पर पूर्वक चीत परिचित अंदाज के साथ कवर की दिशा में उस गेंद को ढील हाथों के साथ ढकेला और एक रन मुकम्मल करते हुए स्ट्राइक एंड पर आदिल कुरैशी को खेलने का मौका दिया है अब जीतने के लिए तीन रनों की और ज़रूरत पांच गेंदे बची है और तीन रन जीतने के लिए क्या यहाँ पे और कुछ ट्विस्ट हमें देखने को मिलेगा हालांकि प्रेक्षक तो यही चाहेंगे कि ये मैच अंतिम गेंद तक चला जाए अनिकेत ओहो हवा में गेंद है शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात और आदिल कुरेशी को लौटना पड़ेगा और एक ट्विस्ट यहां पे आता हुआ क्योंकि आदिल कुरेशी मैदान से बाहर जा चुके हैं श्रीकांत डीजे का आवाज देखिए डीजे की डीजे का टाइमिंग भी देखिए हमारे कैमरामैन डीजे मास्टर हमारे अंकित पाटिल ऑनलाइन स्कोरर टेक्नीशियंस इन सभी का बहुत बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए हमारे स्कोरर सीतम उन्होंने तो सीतम ढाया है चार गेंदे बची है तीन रनों की जरूरत मैच बिल्कुल कोई भी छोड़ने को तैयार नहीं है ना गेंदबाज ना बल्लेबाज ये मैच हम जीत सकते हैं ये आज भी और अभी भी उनके चेहरे से साफ मुझे झलक रहा है गेंदबाज भी चाहेंगे इस मैच को जीतने के लिए एक एक रन बनाना कितना यहाँ पे मुश्किल है ये आप सभी ने महसूस किया है इस बीच नए बल्लेबाज यश मात्रे यश मात्रे ने कल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी बाएं हाथ के बल्लेबाज है उन्हें एडवांटेज भी है ये देखिए उस एडवांटेज का फायदा उठाया आओ देखा ना ताओ और पहली गेंद पर खेल दिया डी मिड विकेट सीमा रेखा केवा है अरे अरे हॅल सन्माननीय संजय पत्रे यांच्यातर्फे यश यांच्यासाठी रोग पाचशे रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद अँड वेल्डन यश डी